पण मोठ्या गोष्टींना पंतप्रधानांचं स्वप्न आहे, चांगलं स्वप्न आहे. या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये प्रत्येकाच्या घरी घरी नळ, नुसतं नळ असावं का जल पण असावं त्याच्यात. परंतु आपल्याकडे हे 4,000-38,000 फक्त नळ जोडणे आहे, जल नाही अजून. आणि म्हणून या योजनेची तपासणी होण्याची आवश्यकता आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तक्रारी आलेल्या आहेत. योजना मंजुरीने कामे सुरू होत नाही, अपात्र ठेकेदार पात्र केले जातात, एजन्सीची कार्यक्षमता बोगस दाखल केली जाते, देयके बेकायदेशीर अदा केली जाते, बेकायदेशीर मोजमाप नोंदवही लिहून देयके दिली जातात, ग्रामपंचायतीला विश्वासात घेतलं जात नाही, अशा अनेक ठिकाणी कंप्लेंट आहे. निविदा काढूनही काम सुरू झालेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं निविदा काढण्यापुरतच हे काम सरकार करतंय की काय, अशा प्रकारची स्थिती या सगळ्या परिस्थितीमध्ये. जलयुक्त शिवार सुरू करायचा निर्णय सरकारने घेतला, चांगला आहे. पण मी सांगितलं की आता मागेल त्याला शेततळे, जलयुक्त मध्ये काय, जलयुक्त मध्ये काय, मागच्या काळातल्या जलयुक्त शिवाराच्या किती चौकशा आहे, या चौकशा खोट्या होत्या का सरकारने स्पष्ट कराव्या, या चौकशा खोट्या झाल्या का, याच्यातून जे निष्कर्ष निघाले चुकीचे होते का. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या जलयुक्त शिवाराच्या सुद्धा मागच्या काळातल्या चौकशा ध्यानी घेऊन सरकारने या सगळ्या विषयात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पशुसंवर्धन दुग्ध विकासाविषयी मात्र काल आपल्या सभागृहात चर्चा झाली. आपल्या इथल्या महानंदा सारखी एजन्सी आज आपल्याला दुसऱ्या प्राधिकरणाला केंद्राच्या देण्याची वेळ काल दुग्ध मंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. 900 कामगार आहेत तिथे, 900. ही स्थिती काय आली, या महानंदाची स्थिती काय आली, जर आपण गुजरातच्या निवडणुकीचं जर वेगळ्या प्रकारच्या काही सीडी झाल्या, अमूल आपले इथं स्वस्त आहे गुजरातमध्ये महाग, हे गुजरातच्या प्रचारातले मुद्दे, आपले इथं स्वस्त का, की अशा सगळ्या कंपन्यांना आपल्या कंपन्या गिळंकृत करायच्या आहेत. महानंद असेल, आरे असेल, अशा संस्था गिळंकृत करायच्या आहेत. आणि मग पुन्हा एकदा अमूल सारख्या कंपन्या, दुसऱ्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रातील जनतेच्या डोक्यावर बसणार आहे काय. आणि म्हणून महानंद सारखी एक संस्था होती आपल्या महाराष्ट्रातल्या दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यासाठी आधार होती. आज खेड्यापाड्यातलं दूध अशा पद्धतीनं महानंदच्या मार्फत राज्यस्तरावर एकत्र होत होतं, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया आपण करत होतो, आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला सवलतीच्या दरात दूध असेल, दही असेल, श्रीखंड असेल, सगळं देत होतो. परंतु आज हे महानंदा बंद होण्याची वेळ आलेली आहे. ही वेळ का आली याचा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. परंतु हा महानंद जर आपण कोणाकडे देणार असो तर तिथले जे 900 कर्मचारी आहे हे रस्त्यावर आलेले पाहिजे, याची सुद्धा खबरदारी सरकारने घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि सरकार एकीकडे दुग्ध व्यवसायाविषयी बोलत असताना आज शेतकऱ्यांना दुधाचा भाव काय, शहरातल्या लोकांना दूध महाग झालं वाटतं, परंतु शेतकऱ्याच्या दुधाला भाव देण्याची आवश्यकता आहे. वारंवार गोष्ट आम्ही करतो, शहरात दूध महाग होतो मान्य आहे, 1-2 रुपये वाढतं, परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जो दूध उत्पादक शेतकरी आहे याला भाव सुद्धा वाढून देण्याची आवश्यकता आहे असं मला या माध्यमातून वाटतं. सभापती महोदय, वेगवेगळे विषय जलसंपदा विषयाचे आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असताना आज अनेक योजना जाहीर सरकारने केल्या. 19 प्रकल्प पूर्ण करणार असं सांगितलं, पण कधी पूर्ण करणार. मी एक उदाहरण देतो तुम्हाला, आमच्याकडचं एक वैतरणा मुकणे धरणाच्या संदर्भात एक टेंडर निघालेला आहे. आपल्याला माहिती असेल वैतरणा आणि मुकणे फक्त एक पार्ट जोडायचा बाकी आहे, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनीच मराठवाडा वॉटर ग्रीड योजना जाहीर केलेली आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड मार्फत जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे एक्स्ट्रा, बाकी कोणाचंही एक एमएलई पाणी घ्यायचं नाही, पण जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे हे मराठवाड्याच्या खोऱ्यामध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी जी प्रोसेस सुरू करायची त्याचं एक वैतरणाचं मुकण्याचं आहे. याचं 24/6/2022 ला कार्यारंभ आदेश निघालेला आहे, परंतु अजूनही काम सुरू होत नाही. गतिमान सरकार, 24/6/2022 ला कार्यारंभ आदेश निघाला, आज 14/3 आहे, आणि आपण गतिमान सरकार महाराष्ट्राचं सरकार जर 22 ला कार्यारंभ आदेश निघतो तर मला स्वतः पूर्ण कधी होणार हा माझा आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न आहे. ब्रह्मगावांचं फक्त नाव बदललं, परंतु त्याच्यासाठी कोणताही निधी, जी ब्रह्मगवान योजना 1 आणि 2 तिसरी योजना आहे, ब्रह्मगवान उपसा जल सिंचन योजना तिसरा टप्पा, त्याच्यासाठी कोणताही निधी
ने फक्त नाव याच्यात लपलं जातं. जे स्पेसिफिक गोदावरी खोऱ्यासाठी हे प्रकल्प निर्माण केलेले मराठी गरीब पळवण्याचं पाप सरकार करतं. आणि म्हणून मी ही सुद्धा मागणी करेल की या सगळ्या मराठवाड्यातले राहिलेले सिंचनाचे प्रकल्प देत असताना मराठवाड्याचं हक्काचं पाणी जे अन्य काही लोक पळवतात हे मराठवाड्याला मिळालं पाहिजे. हे हक्काचं पाणी आहे आणि म्हणून याच्यासाठी जर शेतकरी जर जगला नाही तर जगेल कोण. म्हणून या शेतकऱ्यांसाठी फक्त शेतीसाठी काही प्रकल्प तयार झालेले आहेत. मी बाकी कोणत्या जिल्ह्यावर आक्षेप घेणार नाही, कोणावर घेणार नाही, परंतु जे उद्दिष्ट सरकारने ठरवलेलं आहे त्या उद्दिष्टासाठी हे पाणी वापरलं पाहिजे आणि हे पाणी दिलं पाहिजे अशा पद्धतीनं सरकारने येणार का धोरण आखण्याची आवश्यकता आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडचे अनेक प्रकल्प आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड मध्ये 11 धरणं एकमेकाशी जोडले जाणार आहे. 1330 किलोमीटर पाईपलाईन टाकली जाणार या जायकवाडी येलदरी परभणीचं येलदरी सिद्धेश्वर हिंगोलीचं माजलगावचं बीड मांजरा ऊर्ध्व पैनगंगा निम्न तेरणा निम्न मन्यार विष्णुपुरी निम्न दुधना आणि सीना कोळेगाव या धरणाचा समावेश आहे. हे सगळे एकमेकांशी लूप पद्धतीनं जोडले जाणार आहे. मराठवाड्यातले वेगवेगळे धरणं वेगवेगळ्या पद्धतीनं लूप पद्धतीनं जोडले जाणार आहे. याला मला असं वाटतं ऊर्ध्व पैनगंगामध्ये विदर्भातील यवतमाळची सुद्धा जोड याच्यात होणार आहे. आपण याच्यासाठी तर सरकारने काहीच म्हटलेलं नाही ना. कारण आता देवेंद्र फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. ड्रीम प्रोजेक्ट तुम्ही एखादा पूर्ण करत असताना आताच्या घडीला या मराठवाडा वॉटर ग्रीड साठी कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही या अर्थसंकल्पात तरतूद केली हा मराठवाड्यावर अन्याय सारासार अन्याय. हा सगळे जिल्हे याच्यामध्ये येतात. नांदेड येतं, हिंगोली येतं, परभणी येतं, बीड येतं, जालना येतं, धाराशिव येतं, लातूर येतं, सगळे जिल्हे याच्यात येतात या मराठवाडा वॉटर ग्रीड मध्ये. परंतु सारासार फक्त असं म्हटलं गेलेलं आहे की आम्ही केंद्राला लिहू. केंद्र राज्यातले इंटरनल प्रोजेक्टला मदत करत नाही. केंद्र दोन राज्याचे जर प्रकल्प असले तर त्याला मदत करू शकतं. स्वतंत्र राज्याचा प्रकल्प असेल तर याला केंद्र मदत करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं या विषय सुद्धा या अर्थसंकल्पात आवश्यकता होती ती बिलकुल याच्यामध्ये केली नाही. नाथ सागरात सौर ऊर्जा पॅनलचा एक मुद्दा होता. त्यानंतर आमच्या संभाजीनगरामध्ये शेंद्रापासून तर वाळूस पर्यंत अशा पद्धतीनं एक मोठा उड्डाण पूल नाशिकच्या धर्तीवर करण्याचं सुद्धा सरकारने जाहीर केलेलं होतं. म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा सरकारने लक्ष दिलं नाही. सभापती महोदय माझ्याकडे वेळ कमी आहे, परंतु हा वेळ कमी असताना मी आपल्याला विनंती करेन की सरकार अशा पद्धतीनं शेतकऱ्यावर मराठवाड्यावर दुग्ध व्यवसायावर वेगळ्या पद्धतीनं अन्याय करतं आणि म्हणजे हा अन्याय कशा पद्धतीने आपण भरून काढणार हा माझा या सरकारला प्रश्न आहे. सभापती महोदय वेगवेगळे अमृत आपण बघत असताना मला असं वाटतं आपण जे जे विषय घेतोय याच्यात शेतकरी महत्वाचा आहे. सामाजिक न्याय विषय जर आपण घेणार असू तर मला असं वाटतं या बजेटमधली जर आपण व्यवस्था बघितली आदिवासींसाठी वेगवेगळ्या योजना आहे पण या योजनेची अंमलबजावणी होत नाही. अंगणवाडीचा एक मुद्दा महत्वाचा आहे. वाटतं दादा हा महत्वाचा मुद्दा आहे. शहरी भागामध्ये अंगणवाडीसाठी फक्त 1000 भाडं मिळत. 1000 रुपयात कोणी जागा देत नाही. ग्रामीण भागात अंगणवाड्या पाहिजे तेवढ्या मिळू शकतात, पाहिजे तेवढ्या होऊ शकतात, पाहिजे तेवढी जागा मिळू शकते. शहरी भागामध्ये कॉर्पोरेशनचं एखादं भाड्याने हॉल जरी घ्यायचं तरी ते 1000 रुपयात मिळत नाही. रेडी रेकनर रेट लावतात ते. कोणी सामान्य माणूस सुद्धा 1000 रुपयात खोली देऊ शकत नाही आणि एकाच खोलीत करण्यात काही त्याच्यात अर्थ राहत नाही. आणि म्हणून जे अंगणवाडीसाठी शहरी भागात 1000 रुपये भाडं आहे याच्यात किमान 5000 रुपये केले. किमान 5 खरं तर जास्त गरज आहे पण 5000 केले तर खऱ्या अर्थानं शहरातील अंगणवाडी, कारण शहरात अंगणवाड्या अनेक मंजूर आहे पण चालू नाही आहे. आणि म्हणून हा अंगणवाड्याचा मुद्दा आपण एक चांगली योजना आहे वाटतं ही घेण्याची आवश्यकता आहे. आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना स्पेसिफिक हॉस्पिटलला दिलं जातं. सभापती महोदय स्पेसिफिक हॉस्पिटलचे ताबडतोब बिल मंजूर होतात, बाकी हॉस्पिटलचे लवकर मंजूर होत नाही. 108 रुग्णवाहिकाची आहे, याच्या ड्रायव्हरची अजून पेमेंट नाही आहे. आज वेगवेगळ्या ठिकाणी ड्रायव्हर्स काम करतात, यांचं तरी पेमेंट पाहिजे. तुम्ही बघा, ऑब्झर्व करा, वर्ष 2 वर्षापूर्वी जी अँब्युलन्स 5 मिनिटात 7 मिनिटात येत होती, या आता 10 मिनिटात 15 मिनिटात येते. मी सगळ्यांचा अनुभव सांगतो, या ड्रायव्हरचं पेमेंटच दिलं जात नाही अशा प्रकारची स्थिती निश्चित निर्माण झालेली आहे. आपण वेगवेगळ्या हॉस्पिटलचे मुद्दे घेतलेले आहे. आपण या बजेटमध्ये शिवसेना प्रमुखाच्या नावाने 700 हॉस्पिटल मंजूर केले. त्या दिवशी फडणवीस साहेब म्हटले की तुमची मागणी मान्य केली, परंतु ग्रामीण भागातल्या आधी हॉस्पिटलची परिस्थिती काय ती पहा,
ती सगळ्या दारी सुधारा आणि नंतर नवीन निर्माण करा अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारला करतो। गृहनिर्माणच्या विषयी बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीने जी घरकुल योजना आहे त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे। मी संभाजीनगरच्या एका घरकुल योजनेचं आपल्या समोर सांगू इच्छितो। दादा जी 7000 घराची योजना होती जी 40000 घरापर्यंत गेली, 4000 कोटीची योजना, 4000 कोटी रुपये खर्चाची, जिथ 7000 घर सुद्धा नीट होत नाही तिथे 40000 घर मंजूर केले गेले। एकाच आयपी ऍड्रेसवरून टेंडर भरले गेले ज्याचा 1500 रुपये दर माराचा आहे, 3800 रुपयांना संभाजीनगर महानगरपालिकेने याचं टेंडर काढलं। तिथले कोण अधिकारी त्यांनी त्याला मान्यता दिली जी 7000 ची ऑर्डर काढली होती 30-40 हजाराला दिली। जागा जर बघितली तर तिथे 5000 घरकुल होत नाही आणि म्हणून केंद्राच्या चांगल्या योजनेचं अशा पद्धतीनं ठिकठिकाणी वाभार काढण्याचं काम चालू आहे। आणि याच्यामध्ये मी सांगतो आमच्या जिल्ह्यातले संभाजीनगरले एक केंद्राचे राज्यमंत्री आणि एक भारतीय जनता पार्टीचा आमदार याच्यामध्ये सहभाग आहे। दाव्यासहित सांगतो 4000 कोटी रुपयाचं घरकुल आहे, 4000 कोटी रुपयाचं। 7000 घर सुद्धा होऊ शकत नाही पण तो तिथे 40000 घर मंजूर झालेले, जागा सुद्धा उपलब्ध नव्हती। ज्याचं टेंडर रेट 1500 रुपये असला पाहिजे, 3800 रुपये रेट त्याचा काढलेला आहे। म्हाडाने सांगितलं की आम्ही अथॉरिटी एजन्सी म्हाडा असताना म्हाडाचे दर 1500 आणि संभाजीनगर महापालिका 3800 रुपयांना अशा पद्धतीनं काम देते, मला असं वाटतं हे आपण पाहण्याची आवश्यकता आहे। सभापती महोदय, आपण एसटी साठी वेगवेगळ्या तरतुदी केल्या, चांगलंय। एसटीची स्थिती काय आताच्या घडीला, एसटी करते काय, एसटीच्या कर्मचाऱ्याची स्थिती काय, एसटीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समावेश करा अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीच्या काही आमदारांनी केली होती। एसटीच्या कामगाराच्या पगाराचा मुद्दा मांडला होता, एसटीला दर महिन्याला देयक किती द्यायचे याचं ठरलं होतं, पण तो मागच्या वर्षभरात किती कसे देयक दिले एसटीनं त्याचा माझ्याकडे चार्ट आहे। एकही महिन्यात सरकारने या एसटीच्या कामगाराला ठरल्याप्रमाणे देयक दिलेले नाही अशा प्रकारची स्थिती आहे। 360 कोटी रुपये दर महिन्याला देणं आवश्यक होतं, परंतु 100 कोटी 200 कोटी अशा पद्धतीनं सरकारने या एसटीला दिलंय। एसटीचे 5000 एसटी बस खरेदी करणार आपण म्हणतो, कुठून खर्च करणार, कुठे याची स्थिती आहे। आणि म्हणून या एसटीला खऱ्या अर्थानं एक न्याय देण्याची आवश्यकता, एसटी कामगारांना न्याय देण्याची आवश्यकता। एसटीचा कंडक्टर ड्रायव्हर आज सगळ्यांच्या पगार वाढल्या, शिक्षण सेवकांच्या वाढल्या, अंगणवाडीच्या वाढल्या, एसटी कामगारच्या कुठे वाढल्या? पडळकर साहेब मागणी करत होते, त्यांनी मागणी नाही केली। खरं तर एसटीच्या या सगळ्या कामगारांना मोठ्या प्रमाणात पगारवाढ होण्याची आवश्यकता होती। 7-7 हजारात कंडक्टर काम करतात सभापती महोदय, 7-7 हजारात। आज 7000 लेबर सुद्धा मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। 7000 ड्रायव्हर सुद्धा काम करतात एसटी मध्ये आणि म्हणून या एसटीला सुद्धा मोठ्या प्रमाणात न्याय देण्याची आवश्यकता आहे। आपण या सगळ्या विषयात विमानतळाविषयी बोलू, या महाराष्ट्रात 18 विमानतळ आहे, त्यातल्या फक्त 7 विमानतळ नागरी सुविधा आहेत सगळ्या, बाकी उरलेल्या विमानतळ आजची स्थिती बिलकुल चांगली नाही आहे। आणि म्हणून मग अकोल्यासारखं विमानतळ असेल काय, तिथं जाऊन आपल्यालाच क्लीन करावं लागतं ज्या दिवशी विमान उतरेल, अशा प्रकारची स्थिती आहे। असे अनेक विमानतळ आहे की ज्याची स्थिती आत्ताच्या घडीला मला असं वाटतं ठीक नाहीये। आणि म्हणून सभापती महोदय हे जे बजेट जाहीर केलंय हे पंचामृत, म्हणतो याचा एक एक थेंब सुद्धा कोणाच्या वाट्याला येणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे। शिष्यवृत्तीच्या बाबतीत मोठा घोटाळा झालेला आहे। शिष्यवृत्तीचा घोटाळा होत असताना फक्त 15% संस्था तपासल्या तर 2174 कोटी रुपये वसूल व्हायला पाहिजे होते, परंतु आता फक्त 64 कोटी रुपये वसूल झालेले। या शिष्यवृत्तीचा अपहार अनेक ठिकाणी केला जातो, त्याच्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे। शिष्यवृत्तीचा घोटाळा मोठ्या प्रमाणावर आहे। घोटाळा म्हणजे कोणी शिक्षण संस्था विद्यार्थी सुरुवातीला ऍडमिशन घेतात, संस्था ऍडमिशन फीस भरल्याशिवाय देत नाही, नंतर स्कॉलरशिप जमा होते, विद्यार्थी त्याच्या त्याच्या कामाला लागून जातो, तशाच पद्धतीनं ती स्कॉलरशिप त्याच कॉलेजमध्ये राहते, त्या शैक्षणिक संस्थेत राहते, मग तिच्यावर तपासण्याचा अधिकार नाही। एक तर त्या विद्यार्थ्याला वापस दिलं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांना घ्यायचं नसेल तर सरकारच्या खात्यात गंगाजळीत निर्माण आलं पाहिजे, परंतु सरकारचं या सगळ्या विषयात कोणत्याही प्रकारे लक्ष नाही असं मला वाटतं।
आपण वेगवेगळे मंडळ स्थापन केले. म्हणतो आज एक सामनाने अग्रलेख लिहिलाय जाती जातीचे इमले बांधू नका. ठीक आहे, सरकारने केले, अनेक मंडळ केले, मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ केलं. काय स्थिती आहे? मला वाटतं हमीदार घेतल्याशिवाय, काहीतरी मॉर्गेज केल्याशिवाय अण्णासाहेब पाटील योजनेचा फायदाच मिळत नाही, कोणत्याच बँका देत नाही. सभापती महोदय, आपण अनेक आता नवीन संस्था निर्माण, अनेक वेगवेगळे मंडळ निर्माण केले, काही हरकत नाही. मी तर म्हणेल आणखी निर्माण करा. ढोर समाजाने मागणी केलेली आहे, कैकय या महाराजाच्या नावाने करा. दिली समाजाने मागणी केलेली आहे, ब्राह्मण समाजाने परशुराम महाराजांच्या नावाने अशा पद्धतीने महामंडळ करा, अशा प्रकारची मागणी केलेली आहे. कोळी समाजाने केली आहे, सुवर्णकार समाजाने सुद्धा मागणी केली. ही कधी झाली? या 4 दिवसात झाली. आपण या सगळे जाहीर केले मंडळ, म्हणून आता सगळे मंडळ, सगळे समाज आपल्यासाठी मागताय. ढोर समाजाने मागितलेलं आहे, कैकारी समाजाने मागितलेलं आहे, तेली समाजाने अशा पद्धतीनं संत सेना महाराजाच्या नावाने मागितलेलं आहे, ब्राह्मण समाजाने मागितलेलं आहे, कुमार समाजाने मागितलेलं आहे, काथारवाणी समाजाने मागितलेलं आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जातीचे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं मंडळ मागतात. सरकारने याची सुरुवात केली आहे, म्हणतो सरकारला ही सुरुवात कशा पद्धतीनं पुढे न्यायची हे ठरवावं लागणार. पण तुम्ही एका मंडळाची निश्चित मागणी करेल सभापती महोदय. सभापती महोदय, मी एका मंडळाची निश्चित मागणी करेल, वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक. वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक, आपण कोविड असो, रोग असो, सण असो, वार असो, सकाळी 4 वाजेपासून आपल्याला पेपर देत असतात. पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, आणि म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी अशा पद्धतीनं एखादं मंडळ असावं, अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारला करतो. आणि म्हणून सभापती महोदय, अशा पद्धतीने या सगळ्या मंडळ आपण करत असताना आपण महाज्योती सारख्या संस्थेला अजूनही प्रशिक्षण केंद्र जिल्हावार नाहीये. आपण घोषणा केल्या होत्या, परंतु अजूनही महाज्योती स्थापन होऊन 2.5 वर्ष झालं, परंतु या सगळ्या 2.5 वर्षामध्ये जिल्हावार प्रशिक्षण केंद्राची आपण स्थापना करू शकलो नाही. आदिवासी विषयी आपण बोलत असताना आदिवासीची परिस्थिती तीच आहे. आज अनेक वनपट्टे, मी गडचिरोलीत गेलो होतो, 15,000 वनपट्ट्यांचे प्रकरण प्रलंबित आहे, रिजेक्ट झालेले प्रकरण आहे. असेच प्रकरण पालघरला आहे, असेच प्रकरण चंद्रपूरला, असेच प्रकरण अमरावतीला, असेच प्रकरण नाशिकला आहे. आणि म्हणून आदिवासी वनपट्ट्याचा निकाल आपण लवकरात लवकर लावण्याची आवश्यकता असं मला वाटतं. आणि म्हणून सरकार या सगळ्या विषयात किती पद्धतीनं गंभीर आहे. एक आरोग्याविषयीचा एक विषय, बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना दादा आपण जाहीर केली होती, आरोग्यमंत्री तर नाहीये. ही योजनेचं काय झालं? आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतो, त्यांच्या नावाने आपण वेगळं करतो. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना मागच्या सरकारच्या काळात जाहीर झालेली आहे. ही योजना आहे, परंतु या सरकारनं या योजनेसाठी कोणत्याही प्रकारे अजूनही कोणताही निधी सरकारने दिलेला नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. अहो सभापती महोदय, बोलायला अनेक विषय बोलता येईल, अनेक विषय माझ्याकडे आहे, पण वेळेचे बंधन निश्चित मला आहे, म्हणून मी जास्त न बोलता मला असं वाटतं सार्वजनिक बांधकाम या सगळ्या विषयात बोलत असताना अनेक पद्धतीनं हायब्रिड इम्युनिटी एका विषयाकडे मी लक्ष वेधू इच्छितो. सरकारचं हायब्रिड इम्युनिटीच्या मार्फत 60% रक्कम सरकार आणि 40% रक्कम खाजगी उद्योजकाकडून समभाग आणि कर्जाद्वारे उभारली जाते, अशा प्रकारची एक योजना आहे. मागच्या सरकारच्या काळात ही सुरू झाली होती, याच्यात 60-40 प्रमाण होतं. या सरकारने काही गुत्तेदार पोसण्यासाठी वर्क ऑर्डर निघाल्या, काम सुरू होण्याच्या आधी खडसे साहेब 100% रक्कम दिलेली, 100% रक्कम दिलेली आहे. माझ्याकडे त्यांचे नाव आहे, त्या एजन्सी आहे, कधी अलर्ट झाली, अशा पद्धतीनं त्याची स्थिती आहे. आणि म्हणून ते मला नाही माहिती, ते तुम्हाला माहिती घेते मी त्याच्यात. सभापती महोदय, मला नाथाभाऊ विचारत होते 30% म्हणलं, मला त्याच्यातलं जास्त नॉलेज नाही, ते तुम्ही तपासा. सभापती महोदय, एका विषयाकडे मी लक्ष देऊ इच्छितो, म्हणतो दादांना चांगल्या पद्धतीनं माहिती असेल, ग्राम पंचायत संगणक ऑपरेटर हा विषय ग्रामीण भागात अतिशय महत्वाचा आहे. या संगणक ऑपरेटर महाराष्ट्र स्तरावर एक एजन्सी आहे,
या संगणक ऑपरेटरला पगार 6-6 महिने होत नाही. या संगणक ऑपरेटरचा ग्राम पंचायतीच्या मार्फत वित्त आयोगाचे जे रक्कम येते, जो काही पहिला दुसरा चौथा पाचवा जो वित्त आयोग आहे त्याच्यातून परस्पर कट केलं जातं, परंतु या संगणक ऑपरेटरला पेमेंट मिळत नाही आणि जे मिळतं ते अतिशय अपूर्ण मिळतं. मला असं वाटतं डीबीटी द्वारे जात असताना आपणही का नाही त्यांचं डीबीटी द्वारे केलं पाहिजे सगळ्या संगणक ऑपरेटरचं पेमेंट. वाटतं त्याच्यासाठी आपण पाऊल उचलावं अशा प्रकारची मी मागणी आपल्या माध्यमातून करतो. रोजगार हमी योजनेमध्ये खऱ्या अर्थानं रोजगार हमी योजना ही रोजगाराची हमी देण्यासाठी आहे, परंतु आज आमचे भुमरे साहेब इथं नाहीये, शिंदे साहेब काही ठिकाणी बोल नाही, मी बोलेल त्यांना या शिंदे साहेबांना की आमच्याकडे गट्टू म्हणजे अस्तरी करण्यासाठी 10-90 आणि 5-95 त्याच्यात शिथिलता आणली, म्हणजे 10% अकुशल आणि 90% कुशल. एक तास आणलं की 5% अकुशल आणि 95% कुशल आणि 5% अकुशल. मला सांगा मग रोजगार हमीचा अर्थ काय राहतो? खरी योजना कशासाठी सुरू झाली? गुत्तेदार पोहोचण्यासाठी केलेली काही? ही कशासाठी केली? 10 आणि 90 आणि 5 आणि 95 जानकर साहेब हे प्रमाण कसं रोजगार हमीमध्ये होऊ शकतं? परंतु मला असं वाटतं हे प्रमाण रोजगार हमीनं करून दाखवलेलं आहे. मातोश्री पानन योजना आपण जाहीर केली, परंतु या मातोश्री पानन योजनेची स्थिती आपण खऱ्या अर्थानं विचारणा केली पाहिजे की आज काय पद्धती आहे. नगर विकास मध्ये काय काम चालतं? मागच्या वर्षभरात नगर विकास मध्ये जे काम झालेलं आहे, 37 कारवाया किती झाल्या? 74 मॉडिफिकेशनच्या, 74 नगर विकास मध्ये या महिना अखेरपर्यंत. महानगरपालिका नगरपालिकाने 74 प्रकरण झालेले 37 कारवाईचे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने जे डेव्हलपमेंट प्लॅन वेगवेगळ्या शहराचे जसेच्या तसे आत्ताच्या घडीला पडून आहे, आणि म्हणून मला असं वाटतं आपण या सगळ्या विषयात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सामान्य प्रशासन विभागाचा परवाच बोललो मी, DGPR जे माहिती प्रसारण खात्या 500 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता खर्च केले गेले आणि ज्या अधिकाऱ्याच्या काळात घडलं त्यालाच पुन्हा तिथं नेमलं सरकार. ब्रजेश सिंग का ब्रजेश कुमार नावाचे कोण अधिकारी आहे पुन्हा त्यांना तिथं नेमलेलं आहे आणि त्यांच्या काळात हे घडलेलं आहे. मी आपल्याला विनंती करेल की अशा पद्धतीनं जर होत असेल तर सरकार काय करणार आहे, चौकशी कशा पद्धतीनं करणार, हा भ्रष्टाचार आपण कशा पद्धतीने निपटून काढणार, वाटतं हा प्रश्न निश्चित तुमच्या आणि माझ्या समोर आहे. सभापती महोदय, हे सगळं होत असताना उद्योग विभागाची स्थिती आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे. अनेक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले, त्याच्यावर पुन्हा रिपीट येत नाही मी. अनेक उद्योग गुजरातला गेलेले, गुजरातला जात असताना मागच्या काळामध्ये उद्योजकांना अलॉट केलेले प्लॉट, याची चौकशी करण्याचा निर्णय 3 महिने चौकशी, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा 1.5 महिने. मला वाटतं या प्रकरणाच्या चौकशा होऊ शकल्या नव्हत्या, परंतु उद्योग विभाग या सगळ्या परिस्थितीत काम करत असताना निश्चित गुंतवणूक, महाराष्ट्रातली गुंतवणूक आताच्या घडीला अतिशय कमी झालेली आहे. दावोसचा विषय सांगितलं मी, त्याच्यावर या सभागृहात बोललोय, इथल्याच कंपन्या आणि परदेशी गुंतवणूक अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. हे सगळं होत असताना आमच्या संभाजीनगरचा एक विषय मी इथं मांडू इच्छितो की आमच्या इथल्या संभाजीनगरच्या उद्योजकांनी रोबोटिक्स या विषयामध्ये मोठं काम केलेलं आहे. गुजरात मधल्या ज्या इंडस्ट्री त्याच्यासाठी सुद्धा पुढं संभाजीनगरचं रोबोटिक्स इंडस्ट्रीचं पुढं गेलेलं आहे, आणि म्हणून या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या बजेटमध्ये काहीतरी पाऊल उचलावं अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून करत आहे. सभापती महोदय, गुंतवणुकीवर मी बोललेलो आहे. गुंतवणुकीची परिस्थिती या महाराष्ट्रातली आपल्याला सगळ्या पद्धतीनं माहित आहे. ज्या पद्धतीनं सरकार अशा विषयाकडे दुर्लक्ष करतं ते मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या हिताचं नाही. मी महाज्योती विषयी बोललो, 75,000 नोकर भरतीचं आपण बोललेलो आहे. काय स्थिती आहे, कशी करणार आहे? 75,000 जर नोकर भरती करायचे तर याला 75 लाख लोक येतील, त्याची स्थिती काय? त्याची परीक्षा घेण्याची सिस्टीम काय? कोणत्या स्थितीत आपण सिस्टीम घेणार? 75 लाख जर विद्यार्थी आले तर आपण कशा पद्धतीनं या सगळ्या परीक्षा घेणार, हा प्रश्न निश्चित आपल्या समोर आहे. सभापती महोदय, मागच्या काही वर्षापूर्वी शाळांमध्ये फीसचा एक कायदा आला होता. फीस घ्यावी अशा प्रकारचा नियम त्या कायद्यामध्ये,
परंतु फीस किती घ्यावी अशा प्रकारचं कुठंच या कायद्यात स्पष्टीकरण नाही। त्याच्यामुळे काही शाळा फीस घेतात, पावती देत नाही, काही शाळा अतिशय इमानदारीनं कमी फीस घेतात, परंतु त्या शाळांचं त्याच्यावर काम चालू शकत नाही। म्हणून मी शिक्षण मंत्र्याला आपल्या माध्यमातून विनंती करेल की अशा पद्धतीनं फीस ठरवण्याविषयी, कारण निश्चित सरकारला असं वाटतं की आपण कशाला फीस ठरवायची, मग विरोधी पक्ष काय करेल, पण मी विरोधी पक्ष नेता म्हणतो की याच्यामध्ये फीस ठरवण्यासाठी सरकारने धोरण ठरविण्याची आवश्यकता आहे आणि निश्चित सरकार ते ठरवेल अशा प्रकारची अपेक्षा मी करतो। सभापती महोदय, 75,000 नोकर भरतीचा आपण मुद्दा मांडला, हे सगळं करत असताना वेगळ्या पद्धतीने शिक्षण विभागात वेगळ्या पद्धतीने खेळकण, कधी सांगितलं गृहपाठ घ्यायचा नाही, कधी सांगितलं पुस्तकाला आम्ही पानं जोडणार आहे, कधी सांगितलं आम्ही अशा पद्धतीने शिक्षण घेणार आहे, कमी पट संख्येच्या शाळा रद्द करणार आहे। आणि म्हणून या सगळ्या विषयात सरकारचं शिक्षण विभागाचं धोरण अतिशय दरसोड वृत्तीचं आहे। उच्च शिक्षण मध्ये सुद्धा काय 60% कॉलेज हे नॅक विना आहे, म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेचं यांनी मूल्यांकन झालेले नाही असे 60% कॉलेज आहे या महाराष्ट्रामध्ये। आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग याच्याकडे का लक्ष देत नाही हा माझा आपल्या मार्फत या सरकारला प्रश्न आहे। वैद्यकीय शिक्षण मध्ये या सरकारने वेगळ्या पद्धतीने मागच्या काळात सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी कॉलेज असावं असं म्हटलेलं आहे, जालन्याला कॉलेज जाहीर झालं होतं, परंतु या जालन्याला यावर्षी कॉलेज सरकारने दिलेलं नाहीये। जालन्याला कॉलेज वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता आहे, स्थानिक तिथल्या आमदारांनी कालच आंदोलन केलं, एकीकडे अकोल्याला दिलेलं आहे तर त्याला 15 वर्षापासून पद मंजुरी नाही, एकीकडे चंद्रपूरला आहे तर तिथं MRI मशीन नाही, अतिशय अस्तव्यस्त कारभार आहे। मग सरकारने या सगळ्या मेडिकल कॉलेजकडे लक्ष देण्यासाठी एक चांगली यंत्रणा उभा करण्याची आवश्यकता आहे। पर्यटन विषयाकडे या सरकारने संपूर्णपणे दुर्लक्ष केले। सभापती महोदय, वेगवेगळ्या पद्धतीने पर्यटनाच्या अनेक संधी आपल्याला असताना सरकारने या बाबतीत अतिशय दुर्लक्ष केले असं मी समजतो। आणि म्हणून सभापती महोदय, पर्यटन विषयाकडे सरकारने गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे। वन विभागावर बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं समृद्धी मार्गावर काही प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे, प्राणी रस्त्यावर येतात, त्यासाठी जो नियम आहे तो पाळलेला नाही। वेगवेगळ्या पद्धतीनं आपण बघतो की वेगळ्या ठिकाणी वाघांचा हल्ला, हे हल्ले ते हल्ले प्रकार घडलेले आहे। आणि म्हणून एक रॅपिड रेस्क्यू युनिट ठिकठिकाणी आवश्यक आहे, हे रॅपिड रेस्क्यू युनिट सुद्धा आपण सगळ्या बाबतीत लवकर करण्याची आवश्यकता आहे। सभापती महोदय, प्रदूषणाचा जर विचार केला तर आज मुंबई सारखं शहर सगळ्यात मोठं प्रदूषित शहर आहे, देशातील सर्वात जास्त नद्या प्रदूषित कोणत्या असेल तर त्या महाराष्ट्रातल्या आहे। मग अशा पद्धतीनं जर प्रदूषणाच्या बाबतीत आपला नंबर येत असेल तर मला असं वाटतं तो अतिशय चुकीचा आहे। सभापती महोदय, मी बऱ्याच वेळाने बोलतोय पण तुम्ही आता या सगळ्या विषयात बोलत असताना प्रदूषण विषय असेल, गृह विभाग असेल, महसूल असेल, या विषयावर सुद्धा बोलण्याची आवश्यकता आहे। आज पोलिसांची स्थिती काय, आज पोलिसांचं या महाराष्ट्रात स्थिती काय, या सगळ्याच्या पोलिसांकडे आपण लक्ष देतो का? सायबर गुन्ह्याची 70% वाढ आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहे, पोलिसांचे अनेक प्रश्न आहे, PSI ते DYSP पर्यंतच्या पदोन्नत्या होत नाही, पोलीस कॉन्स्टेबल 30-30 वर्ष एकाच पदावर राहतो, बाकी जर आपण महसूल विभागात घेतलं तर एखादा क्लर्क सुद्धा तहसीलदार होतो, पण पोलीस कॉन्स्टेबल राहतो 30 वर्ष। मला वाटतं पोलिसांना 30 वर्ष पोलिसच राहावं लागतात, शेवटच्या रिटायरमेंटच्या वर्षात त्याला केलं तर केलं PSI करतात। आणि म्हणून या पोलीस वर्गाकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे। PSI ते DYSP पर्यंतच्या पदोन्नत्या होत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। 173 पोलीस निरीक्षकांची ACP आणि DYSP पदा करता ऑगस्ट मध्ये पात्रता तपासणी होऊन देखील सुद्धा अजूनही पदोन्नतीचे आदेश सरकारने या पोलिसांचे दिले नाही। IPS अधिकाऱ्यांच्या सुद्धा ज्या पदोन्नत्या होत्या ठराविक कालावधीत होतात, नियमित होतात, परंतु महाराष्ट्र पोलिसांच्या सुद्धा पोलीस सेवा यातील पदाच्या पदोन्नत्या का होत नाही? जर IPS अधिकाऱ्यांना तो न्याय, तर आपल्या महाराष्ट्राच्या पोलिसांना सुद्धा या पदोन्नतीमध्ये तो न्याय लावला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सरकारने घेण्याची आवश्यकता आहे। पोलिसांचे घरांचे प्रश्न आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं पोलिसांचे निश्चित प्रश्न आहेत। मला वाटतं या सगळ्या विषयात सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। संभाजीनगर नाव झालं म्हणून औरंगाबादच्या सपोर्टला काही लोक उपोषणाला बसले। सभापती महोदय, मी मागच्या आठवड्यात बोललो होतो,
24 तास उपोषण, सरकार एखाद्या ठिकाणी आंदोलनाला गेलं तर ताबडतोब आंदोलन दडपून टाकतं. काल काँग्रेसचं आंदोलन होतं, मला नाही वाटत जाऊ दिलं असेल. आणि मग हे संभाजीनगर औरंगाबाद झालं म्हणून औरंगजेबाचे फोटो दाखवले जातात, पोलीस काहीच कारवाई करत नाही, काहीच कारवाई करत नाही. कॅन्डल मार्च करतात 1500 लोक, पोलीस काहीच कारवाई करत नाही. खरं तर पोलिसांनी ठीक आहे आंदोलन करा, एक दिवस नंतर बसा, रोज रोज काय. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर पोलीस हे आंदोलन याच्यावर लक्ष देत नसेल तर मला वाटतं याचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांना धमकवण्याचे प्रकार झालेले. सभापती महोदय, हे सगळं होत असताना काल सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे काही विषय समोर आले. एक आमदारांचा कौटुंबिक याच्या हिंसाचाराचा कायदा विदर्भातला त्यांच्यावर झाला, एका आमदाराचा काय व्हिडिओ व्हायरल झाला. तपासणी झाली पाहिजे. मला वाटतं जे लोक याच्यामध्ये सहभागी नाही यांना अटक केली जाते वेगवेगळ्या पद्धतीनं. काल एक आपल्या खालच्या सभागृहाचे सदस्य त्यांचा एक व्हिडिओ मॉफ करून कोणी केला, मॉफ केला ओरिजिनल आहे त्याच्यात मला जायचं नाही. परंतु जर ओरिजिनल असेल तर या आमदाराच्या मुलाचं एक फेसबुकचं पेज आहे त्याच्यावर हा व्हिडिओ डिलीट का झाला. जर त्या आमदाराच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ होता तो डिलीट का झाला. या आमदाराचा कोणी म्हणेल मॉफ केलेला आहे का, कोणी म्हणेल ओरिजिनल, मी याच्यात जात नाही, पोलीस तपास करतील. परंतु या आमदाराचा मुलगा राज म्हणून याचा फेसबुक करत होता, फेसबुकवर लाईव्ह, त्याच्यावरचा व्हिडिओ का डिलीट झाला, सरकार त्याचा तपास करत नाही. माझ्याकडे पण आला, मी सुद्धा 10 लोकांना पाठवलं, युट्यूबवर 30 लाख लोकांनी बघितलं, 32 देशात बघितलं गेलं हा युट्यूबवर. हा सगळा कालचा जो आमदारांचा आहे ना, हे 32 देशात बघितलं गेलं. आणि पोलीस विनाकारण दुसऱ्या लोकांवर कारवाई करतात. मी तर म्हणेल या आमदाराच्या मुलाच्या फेसबुक पेजचाच तपास करा, हा ओरिजिनल आहे का मॉर्फ केलेला व्हिडिओ, बिलकुल तपासावं. माझं पोलिसांना सांगणं, मी काल पोलीस आयुक्तांना बोललो, पोलीस आयुक्त म्हणे मी बिलकुल एकतर्फी कारवाई करणार. काय एकतर्फी कारवाई करणार नाही. एका आमदाराच्या पिस्तूल मधून रिव्हॉल्वर मधून काढतूस निघतात आणि ते सांगतात की त्यांनी ती जाळली नसावी. जर माझं रिव्हॉल्वर दुसऱ्याच्या हातात गेलं तर तो गुन्हा नाही आहे, तो गुन्हा नाही आहे. जर मला रिव्हॉल्वर दिलं तर ते मला सांभाळणं माझं काम आहे. पोलीस 17 वेळेस लिहून घेत असतं अफिडेविट, पोलीस वारंवार असं रिव्हॉल्वर दिलं तर त्याची तपासणी करत असतं. आणि माझं रिव्हॉल्वर दुसरा आमदार जर वापरत असेल, दुसरा माणूस वापरत असेल, त्यातून गोळी झाडत असेल तर माझा दोष नाहीये, माझा पण दोष आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं या गृह विभागाची स्थिती आहे, एक आमदाराची अशी स्थिती आहे. जर तो व्हिडिओ ओरिजिनल आहे का डुप्लिकेट मला माहित नाही. जर डुप्लिकेट असेल, मॉफ केला असेल तर त्याच्यावर कारवाई करा. ओरिजिनल असेल तर ज्याचे त्याचे खाजगी संबंध घरी, सार्वजनिक ठिकाणी जर अशा गोष्टी होत असेल तर त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले. सभापती महोदय एक चालू काय. आणि म्हणून अशा पद्धतीनं कोणी आमदार असेल कोणी असेल तर त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून सरकार खऱ्या अर्थानं गुन्हेगाराच्या बाजूने आहे की काय, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. आपण सभापती महोदय या अर्थसंकल्पात अशा पद्धतीनं जर आपण सगळं बघितलं तर एक ओळ माझ्याकडे, कारण हा अर्थसंकल्प फक्त भोपळा आहे, हा अर्थसंकल्प फक्त गाजर आहे, हा अर्थसंकल्प फक्त दिखावा आहे. रिश्तों की जमावट आज कुछ इस तरह हो रही है, रिश्तों की जमावट आज कुछ इस तरह हो रही है, बाहर से अच्छी सजावट और अंदर से स्वार्थ की मिलावट हो रही है, अंदर से स्वार्थ की मिलावट हो रही है. म्हणून सभापती महोदय मी याच्या समारोपाला जात असताना एवढंच म्हणेल की डीबीटीच्या द्वारे वेगवेगळ्या पद्धतीनं योजनेची अंमलबजावणी जाते. मला असं वाटतं माझ्याशी सगळे सहमत असाल, वेगवेगळ्या योजना डीबीटीच्या मार्फत अंमलबजावणी केली जाते. आपला हेतू स्वच्छ आहे, सर्वसामान्य माणसाला याचा फायदा मिळावा हा हेतू आपला आहे. परंतु या डीबीटीच्या मार्फत असेही प्रकार चालू आहे दादा की जीएसटी भरून पावती आणायची, नंतर ती वस्तू घ्यायचीच नाही. ते सगळं पाहण्यावर सुद्धा यंत्रणा असण्याची आवश्यकता आहे. एखादा माणूस गाय घेतो, एखादा माणूस बैज घेतो, जीएसटीची पावती देतो, त्याच्या खात्यावर पैसे जमा होतात, नंतर ती गाय कुठं आणि ती म्हैस कुठं. मग मळणी यंत्र आहे, पेरणी यंत्र आहे, पंप आहे, अशा शिलाई मशीन आहे, अशा अनेक योजना डीबीटीच्या आहे. परंतु डीबीटी आपण देत असताना या सगळ्या तपासणीची सुद्धा आवश्यकता आहे. सभापती महोदय, मागच्या सगळ्या काळामध्ये वैधानिक विकास मंडळाच्या विषयी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सातत्यानं बोलत होत की महाविकास आघाडी सरकारने हे वैधानिक विकास मंडळ का गुंडाळले. या वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून प्रादेशिक असमतोल जो आहे हा दूर होण्यासाठी वैधानिक विकास मंडळ स्थापन केलेले आहे. या सरकारने वैधानिक विकास मंडळासाठी काय केलं, 9 महिने झालेले सरकार आहे. मराठवाडा वैधानिक विकास मंडळ असेल, विदर्भ वैधानिक विकास मंडळ असेल, कोकण विकास महामंडळ असेल, उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ असेल, या सरकारने
या विषयी कोणतीही गोष्ट पाऊल उचलणे त्याची आवश्यकता होती। या सरकारने शिवभोजन सारखी योजना आहे, मागच्या 6-6 महिने शिवभोजनाचं बिल अदा केलं जात नाही। सरकारला ही योजना बंद करायची की काय हा प्रश्न आहे। ही योजना खऱ्या अर्थाने शिवभोजन सारखी योजना कोविडच्या काळामध्ये या सरकारच्या या योजनेमुळे सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळालेला आहे। परंतु 6-6 महिने सर्वसामान्य माणूस हा शिवभोजन केंद्र चालवतो, परंतु 6-6 महिने यांचे देयक दिले जात नाही। माझं असं मत आहे की मुद्दाम दिलं जात नाही, कारण त्यावेळेच्या सरकारने एक शिवभोजन केंद्र अलॉट केलेलं आहे, सरकारला हे काढायचंय आणि म्हणून दुसऱ्याला द्यायचंय। आणि म्हणून मी सरकारला विनंती करेल, आवाहन करेल की या शिवभोजन केंद्राला देयक दिली पाहिजे। सरकारने मागच्या काळात छत्र स्थगिती दिलेली अनेक प्रकार कोर्टाने जालन्याला संभाजीनगर हायकोर्टाने निर्णय दिला स्थगिती उठवा, परंतु अनेक विकास कामाला स्थगिती जशीच्या तशी आहे। आणि म्हणून ह्या बजेटमध्ये ही स्थगिती सुद्धा उठण्याची आवश्यकता आहे। या बजेटमध्ये छत्रपती शिवराज्या स्मारकाविषयी कोणता उल्लेख नाही। देशाचे पंतप्रधान या मुंबईमध्ये आले, छत्रपती शिवराज्या स्मारकाचं भूमिपूजन केलं। आज काय स्थिती आहे, आज या स्मारकाची काय स्थिती आहे? मग घाई काय केली? आपण एखादा साधं गल्लीतलं वॉर्डातलं काम असेल, वर्क ऑर्डर असल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टर येत नाही, काम सुरू झाल्याशिवाय काम आपण उद्घाटन करत नाही। आणि छत्रपती स्मारकाची अशा प्रकारची स्थिती जर असेल तर मला असं वाटतं आपण याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। अहो सभापती महोदय, या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला तर या सरकारने मांडलेलं हे बजेट सर्वसामान्य माणसाच्या हिताचं नाही आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा नाही आहे। हे फक्त दाखवलेलं आहे। काही अर्थमंत्री बोलले की बजेट वाचून दाखवायचं वेगळं असतं आणि प्रत्यक्षात वेगळं असतं, तसंच हे बजेट वाचून दाखवलेलं बजेट वेगळं आणि प्रत्यक्षात या बजेटच्या आतमध्ये गेलं तर हे बजेट वेगळं आहे। हे सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं बजेट नाही। आणि म्हणून मी शेवटच्या 4 ओळी वाचून माझं संपवतो। गरीब की खाली रह जाती है खाली हर बार, गरीब की थाली रह जाती है खाली हर बार, पर बड़े बड़े आकर, पर बड़े बड़े आंकड़े लेकर, पर बड़े बड़े आंकड़े लेकर, बड़ी बड़ी लालच दिखाकर, बड़ी बड़ी लालच दिखाकर गुमराह कर रही है सरकार अब की बार, गुमराह कर रही है सरकार अब की बार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। रविंद्र रेकर। सभापति महोदय, महाराष्ट्राच्या जनतेसाठी मांडलेल्या एका उत्तम अशा अर्थसंकल्पाचं स्वागत करायला, अभिनंदन करायला मी या ठिकाणी उभा आहे। सभापती महोदय, महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वांना आनंद देणारा असा सर्वसमावेशक अर्थसंकल्प या ठिकाणी राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडलाय। आणि याचं केवळ सरकार म्हणून आम्ही स्वागत करत नाही, तर वेगवेगळ्या प्रकारची वर्तमानपत्र असतील, चॅनल्स असतील, अग्रलेख असतील, एखाद दुसरा पेपर सोडला तर उत्तम अर्थसंकल्प असल्याचं सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी विश्लेषण आलेलं आहे। आणि सभापती महोदय, जनभागीदारीचा अर्थसंकल्प राज्यातनं जवळपास आठवड्यात 40,000 लोकांना विचारलं की आपला अर्थसंकल्प कसा असावा, त्यात काय समावेश करावा, आणि त्यातनं तयार झालेला हा अर्थसंकल्प आहे। सभापती महोदय, 5 ध्येयांवर आधारित पंचामृत असा अर्थसंकल्प आहे। दादा, या अर्थसंकल्पावर टीका करत असताना गाजर हलवा सचिन भाऊ म्हणून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात आली आणि त्याची श्री आमच्या विरोधी पक्ष नेत्याने ओढली आणि त्याने एका जत्रेचं उदाहरण सांगितलं की एका जत्रेत गाजर त्या ठिकाणी लावलेलं असतं आणि बाहेर जाणारा रस्ता असतो रामभाऊ, त्यांना सांगतं की गाजर हलवा मिळेल आणि आतमध्ये गेल्यावर गाजर हलवा आणि बाहेर निघा। अशा प्रकारे आणि बाहेर विचारलं गाजर हलवा कुठे आहे, तर गाजर मिळालं, पुढचं ऐका ना, मग तुम्ही असे उडाल एकदम, ही सुरुवात आहे, हलवा आणि बाहेर जा। आमच्याकडे पण सचिन भाऊ, आपल्याकडे कोकणात जत्रा असते, मी दुसऱ्या जत्रेतलं उदाहरण सांगणार आहे। अशीच जत्रा असते, जसं आमच्या दानवे साहेबांनी सांगितलं, गाजर तर होतं तिथे
तिथे असं सांगितलं की बाबा आपण इकडून बाहेर जाताना एक पॅसेज आहे त्या ठिकाणी गाजर तर लावलेच, बाजूला एक खुर्ची ठेवली आणि त्या खुर्चीवर महाविकास आघाडी लिहिलं होत आणि सांगितलं तुम्ही जा त्या खुर्चीला त्या ठिकाणी आपल्या जे काही गाऱ्हाणं असेल न्याय मागा, प्रश्न मांडा, तुम्हाला न्याय मिळेल. त्या खुर्चीत राजा बसलेला असतो. शेतकरी येतात जत्रेत ना, देवाच्या पाया पडून जाताना त्या ठिकाणी जातात, बाबा काय कुतूहल आहे, जसं गाजर लावलं होतं जसं दानवे साहेबांनी सांगितलं. तर शेतकरी जातो तर तिथे खुर्ची मांडली असते, खुर्चीवर राजा बसलेला असतो, गाजर तर असतच असत. तो सांगतो आमचा शेतकऱ्यांना न्याय हवाय, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. राजा आपला ठप्प बोलतच नाही. परत अभिजितजी पुन्हा पुन्हा तो शेतकरी बोलतो, ठाव पुढताव आम्हाला सांगितलं तुम्ही न्याय देणार, तो गाजराकडे बोट दाखवतो. त्याला काही कळत नाही दादा, परत तो बाहेर निघून जातो. दुसरा कष्टकरी कामगार येतो, तो परत आत जातो, खुर्चीला नमस्कार करतो, राजा बसलेला असतो. परत राजाला विचार, आमच्या कष्टकऱ्यांचे वंचितांचे हे प्रश्न आहेत. राजा परत गप्प, राजा परत त्या गाजराकडे बोट दाखवतो. असं करून एक 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 सगळे लोक येतात. सचिन भाऊ आतमध्ये आलेले भक्त जत्रेचे हिंदुत्ववादी विचाराचे लोक येतात, ते पण जातात, तेही न्याय मागतात की बाबा आमचे देव कड्या कुलपात आहेत, काहीतरी करा राजे. परत राजा ठप्प, सभापती महोदय परत गाजराकडे बोट दाखवतो, लोक बाहेर निघून जातात. शेवटी या शेतकऱ्यांना कळत नाही, कामगारांना कळत नाही की काय बाबा आम्हाला सांगितलं राजा न्याय देईल, राजा काय बोलत नाही, हलत नाही, गाजराकडे बोट दाखवतोय. मग ते बोलतात राजाला धडा शिकवला पाहिजे, या राजाची खुर्ची हलवली पाहिजे. मग शेतकरी कामगार कष्टकरी सगळा कालवा होतो सगळा. दानवे साहेब तुमच्यासाठी आहे आणि त्याच्यामुळे कालवा करतात की आता ही राजाची खुर्ची सचिन भाऊ हलवायला लागेल आपल्याला. हा बोलतोय खुर्ची हलवा, तो बोलतोय खुर्ची हलवा, पण आता हलवणार कोण? मग एवढ्यात कसं असतं, नियती जेव्हा अन्याय होतो अत्याचार होतो कोणाला तरी पाठवत असत. एवढ्यात एक तिकडून समोरून एक जत्था येत होता, एक दाढीवाले होते दादा. ते बोलले चांगले भारदस्त जरा धाडशी लोक दिसत आहेत आपल्याकडून. ठाण्यात ना आमचे एकनाथराव शिंदे साहेब त्या जत्रेला गेले होते. मग त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे आले तर सगळे शेतकरी जमा झाले, आलेले जत्रेतली लोक बोलायला लागली, अहो आम्हाला त्या ठिकाणी गोपीचंद राजाने तर बोलवलं न्याय मागायला, पण त्या ठिकाणी आता ही खुर्ची हलवायला लागेल. हा बोलतोय हलवा, तो बोलतोय हलवा, खुर्ची हलवा काही करू. आता आनंद दिघे साहेबांच्या तालनिमितच तयार झालेला तो धाडसी व्यक्ती अभिजित त्या ठिकाणी बोलली ठीक आहे. आणि मग त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे आपल्या दादांना गुलाबरावांना घेऊन आतमध्ये जातात. महाविकास आघाडीची खुर्ची असते, राजा बसलेला गदा गदा हलवतात आणि त्या राजाला पाय उतार करतात. एकनाथरावजी शिंदे त्या खुर्चीवर बसतात. मग राजा त्या ठिकाणी खुर्चीवर ना पाय उतार झाल्यावर अस्वस्थ होतो, कारण राजाचा स्वभावच नसतो ना ऐकायचं. मग त्या ठिकाणी राजा बेचैन होतो. मग त्याला ते गाजर दिसत, अरे मी तर जेव्हा लोक माझ्याकडे न्याय मागायला यायची मी त्यांना न्याय नाही द्यायचो, मी गाजराकडे बोट दाखवायचो. राजाच्या कानावर येतं हलवा 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 हलवा. एका बाजूला गाजर दिसतोय, दुसऱ्या बाजूला खुर्ची हलवा दिसतोय. तो एकदम राजा बेचैन होतो. खुर्चीवर विराजमान एकनाथराव शिंदे होतात आणि देवेंद्रजींना सांगतात तुम्ही अर्थमंत्री व्हा, राज्याचा अर्थसंकल्प सादर करा. देवेंद्रजी त्या ठिकाणी अर्थतज्ञ यातले माहितीदार, राज्याला उत्तम अर्थसंकल्प सर्वसमावेशक देतात. आणि मग सगळा कालवा होतो, मीडिया येतो, पत्रकार विचारतात आता अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया घ्यायची आहे. राजा तर पाय उतार झालाय,
विरोधी पक्षाचे दानवे साहेब पहिली प्रतिक्रिया लागते, राजाकडे चॅनल वाले सगळे गेले। दादा तुम्हाला काय वाटतं एकनाथरावजी शिंदेंच्या देवेंद्रजींनी मांडलेला अर्थसंकल्प कसा वाटतो? मला गाजर हलवा वाटतो, कारण त्या ठिकाणी राजाच्या डोळ्यासमोर गाजर असतं आणि एकनाथराव शिंदेंनी खुर्चीची गदा गदा हलवलेली असते। ते लोकांचा हलवा 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 असं बोलणाऱ्या कांटेड्या त्याच्या बसलेले असतात राजाच्या, त्याच्यामुळे गाजर हलवा काय त्यांच्या समोरून जायला अभिजित तयार नाही। आणि मग प्रतिक्रिया आली, हा अर्थसंकल्प कसा आहे? गाजर हलवा आहे। सचिन भाऊ, ही या जत्रेतली गोष्ट आहे। खरं म्हणजे सचिन भाऊ, आपण चांगल्याला चांगलं बोललं पाहिजे। या अर्थसंकल्पामध्ये आपण बघाल आणि खासगीती भाऊ आपण मान्य करता, नाही नाही आता ऐकायची तयारी ठेवा। आम्ही तर आता तुमचं पळीभर पंचामृत पण काढणार आहे। मी शशी शिंदे या ऐकायला ना जरा, मी सगळे काढून आलोय सगळं। आपण बघाल शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी, शेतकऱ्यासाठी आपण काम करतो। आमच्या पंचामृत योजनेमध्ये ते आहे। दुसरं त्या ठिकाणी आदिवासी असतील, महिला असतील, वेगवेगळ्या प्रकारचे समाज घटक असतील, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे। दुसरं आमचं त्या ठिकाणी अमृत पुष्प। तिसरं त्या ठिकाणी भांडवली गुंतवणूक करून पायाभूत मूलभूत सुविधांवर त्या ठिकाणी भर देण्याचा प्रयत्न सुद्धा आमच्या या अर्थसंकल्पामध्ये झालाय। आणि रोजगार असेल किंवा पर्यावरण पूरक विकास, अशा प्रकारे सर्व समावेशक घटकांना सामावून घेणारा हा अर्थसंकल्प आहे। परंतु सचिन भाऊ आपण काय म्हणता, खालच्या सभागृहात विरोधी पक्ष नेते बोलले, याही सभागृहात विरोधी पक्ष नेते बोलले शिंदे साहेब की पंचामृत हे पळीभर त्या ठिकाणी कोणाकोणाला पुरणार? आता मला सांगा, पंचामृत पोट भरायसाठी असतं का? पंचामृत हे पवित्र असतं। आपल्याकडे सत्यनारायणची पूजा घालतो आपण सभापती मध्ये, त्याला तीर्थ प्रसाद बोलतो आपण, आणि प्रसाद लगेच हजर। भाई आपल्याकडे सत्यनारायणची पूजा असते, आपल्याला आठवत असेल आपण आरती बोलतो जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा, आणि त्याच्यामध्ये पंचामृतावरच बोलतोय। आणि पंचामृताचा अपमान केला की काय होतं ते सांगतो। जे पळीभर पंचामृती म्हणता तुम्ही, आपल्याकडे भाई बोलतात प्रसाद विसरून पती भेटला कलावती गेली, म्हणजे प्रसाद विसरून एकाकडे ते एक साधूवाणी असतो भाई, साधूवाण्याची मुलगी आणि साधूवाण्याचा जावई जेव्हा घरी येतो तेव्हा व्रत चालू असत। प्रसाद विसरून पती भेटीला कलावती गेली आणि क्षोभतायांचा नौका बुडाली शशीभाऊ, आणि ते जावई आणि मुलगी त्या ठिकाणी व्रत सोडून प्रसाद न घेता त्या ठिकाणी व्यापाराला समुद्रावर गेली। आणि मग देवाचा प्रकोप काय असतो, त्यांची नौका बुडाली। त्याच्यामुळं पंचामृत हे पंचामृत पोट भरायला नाहीये, या ठिकाणी हे पंचामृताचं पावित्र्य समजून घ्या आणि त्याचा अपमान केलात की भाई तुमची नौका बुडालेली विरोधी पक्षाची आपल्याला बघायला मिळेल, जे काय आहे ते सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या भाषणामध्ये नका बोलू। त्याच्यामुळे ही नौका आपली त्या ठिकाणी बुडाल्याशिवाय राहणार नाही, कारण सत्य ऍक्सेप्ट करायची तयारी त्या ठिकाणी नंतर तुमच्या भाषणात करा, तुमच्या भाषणात करा, नाही नाही तुमच्या भाषणात करा शिंदे साहेब, तुमच्या भाषणात करा। तुम्ही लोकसत्ता पेपर दाखवलात, बाकीचे पेपर पण दाखवा ना, महाराष्ट्र टाइम दाखवा, सकाळ दाखवा, सभापती महोदय मला संरक्षण द्या, ठीक आहे दखल घेऊ। आणि शशी भाऊ नाही आता कोण चांगलं वाईट हे काय,
सभापती महोदय खरं म्हणजे चांगल्याचं चांगलं म्हणणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. विरोधी पक्ष म्हणून आपण टीका करू, जे चुकीचं असेल त्याच्यावर आरोप करा, प्रत्यारोप करा, तो लोकशाहीनं दिलेला आपला अधिकार आहे. पण ज्या वेळेला अर्थमंत्री अतिशय मेहनत घेऊन जनतेला सोबत घेऊन एखादा राज्याच्या हिताचा चांगला अर्थसंकल्प मांडतात, त्याचे टीका करत असताना चांगल्या गोष्टीचं कौतुक करणं ही आपली महाराष्ट्राची त्या ठिकाणी परंपरा आहे. सभापती महोदय टीका करत असताना किती आपण डोळेझाक करायची याला काही मर्यादा असते. समाजातील सर्व घटकांना मधाचं बूड दाखवण्याचा प्रयत्न अशा प्रकारचं एका पक्षाच्या प्रमुखांनी त्या ठिकाणी टीका केली. आता समाजातील मगाशी आपण सांगितलं किती महामंडळ काढणार, किती समाजासाठी काढणार, म्हणजे एका बाजूला समाजातील सर्व लोकांना न्याय देण्यासाठी सर्व समावेशक अर्थसंकल्प आहे. तुम्हाला मी घटक सांगतो. सभापती महोदय या ठिकाणी आपण बघाल लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी त्या ठिकाणी बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ झालं, गुरव समाजासाठी संत काशीबा, राजे उमाजी नाईक रामोशी समाजासाठी जो अत्यंत छोटा समाज आहे, कष्टकरी समाज आहे, वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण महामंडळ, शिंदे साहेब आपण युनियनचं नेतृत्व करता माथाडी कामगारांचं, असंघटित कामगारांसाठी आपण सातत्याने मागणी करायचो, आमचे भाई युनियनचे आहेत. आज त्या असंघटित कामगारांसाठी महामंडळ स्थापन झालं, ऑटो रिक्षा टॅक्सीसाठी महामंडळ झालं, धनगर समाजासाठी त्या ठिकाणी 10,000 कोटी बिनव्याजी कर्ज आणि 22 वेगवेगळ्या प्रकारच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी 1,000 कोटीची तरतूद केली. आणि तरी तुम्ही त्या ठिकाणी टीका करणार समाजातील सर्व घटकांना नाही काढून राहिलेली. पण आपण अजून जी असतील शेवटी आपण जे उपेक्षित आहेत, जे राहिलेत त्या सगळ्यांसाठी न्याय देऊ. आम्हाला वेळ द्या थोडा भया. सभापती महोदय म्हणजे एवढ्या समाज घटकांना न्याय दिल्यानंतर, महिलांना न्याय दिल्यानंतर, ज्येष्ठांना न्याय दिल्यानंतर तुम्ही सांगताय मधाचं बोर्ड दाखवणार अर्थसंकल्प? लोक नाही यावर विश्वास ठेवणार सभापती महोदय. आणि मधाचं बोट नाही शशीभाऊ, आपल्या इकडे तुम्हाला कल्पना असेल मांगर नावाचं गाव आहे, माहित आहे ना तुमच्या महाबळेश्वर मध्ये, तुम्ही महाबळेश्वर मधनं येतात आहे ना, ते मधाचं गाव आहे, मधाचं बोट नाही मधाचं गाव आहे. आणि त्या मधाच्या गावामध्ये तिथं एवढं विकसित केलंय, तिथल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. आणि महाराष्ट्र शासनाने सभापती महोदय अशा प्रकारची मधाची गावं बोट नाही गावच्या गाव मधाची निर्माण करण्याचा संकल्प टाकलाय आणि त्यातनं बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे मधाचं बोट नाही, अख्खं गावच मधाचं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे तुम्ही किती विष कालवण्याचा प्रयत्न केलात या महाराष्ट्राला, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मत देण्याचं काम आम्ही सभापती महोदय या ठिकाणी करणार आहे. सभापती महोदय शेतकऱ्यांच्या बाबतीत जे बोलतात, शेतकऱ्यांसाठी आपलं कौतुक नको. या ठिकाणी मी जयंत पाटलांचा आभार मानेन, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी सांगितलं 2 गोष्टी चांगल्या झाल्यात, त्याचं मी कौतुक करतो. एक म्हणजे सभापती महोदय केंद्र ज्याप्रमाणे 6,000 रुपये देत त्याप्रमाणे राज्य सरकार सुद्धा 6,000 रुपये देणार आहे. हा नाही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय? जो माझा कष्टकरी बळीराजा ज्याच्या नावावर आम्ही त्या ठिकाणी राजकारण करणार, त्याच्यासाठी जर 6,000 त्या ठिकाणी केंद्राबरोबर आमचे जाणार असतील, नाही या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सभापती महोदय. 1,15,00,000 लोकांना त्याचा लाभ होणार आहे दादा. विमाच्या बाबतीत ऐतिहासिक निर्णय झालाय.
विमा कंपन्यांची कार्यालय तुम्ही तोडलीत, परंतु आज त्या ठिकाणी विम्याचा हप्ता सरकार सगळं भरणार आहे। नाही या जनतेच्या हिताचा, नाही या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय। छातीवर हात ठेवून सांगा की शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय नाहीत। गोपीनाथ मुंडेंचा त्या ठिकाणी अपघात विमा योजना होती, परंतु आपण सानुग्रह अनुदान केलं, 2 लाख थेट देण्याचा निर्णय आपण घेतला, कारण त्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी वेळ लागायचा। तरी सांगणार गोपीनाथ मुंडेंना विसरले? अरे बा, राजकारण सगळ्या ठिकाणी नका करू, लोकांना उभं घालाय, मेरिटवर चर्चा करा। आम्ही चुकलो असेल ना, दोष आम्ही त्या ठिकाणी स्वीकारू, दोष आमचे त्या ठिकाणी जाळू, काही प्रॉब्लेम नाही। आणि तुकाराम महाराज यांना त्या ठिकाणी त्यांच्या अभंगाचा त्या ठिकाणी दाखला देत अर्थसंकल्प सादर केला गेलेला आहे। आणि आता नुकतीच होळी झाली, आमच्या अमोल मेटकर या अभंग वगैरे चांगले बोलतात, मला पण थोडे जमतात, बोलू ना। आणि त्याच्यामध्ये अमोलजी तुकाराम महाराज म्हणतात की आता होळी झाली ना, की दोष जे असतील ते आपल्या बाजूला काढले पाहिजे। दैन्य दुःख आमा न येती जवळी, काय दैन्य दुःख आमा न येती जवळी, दहन हे होळी होती दोष, दहन हे होळी होती दोष। तुकाराम महाराज म्हणतात आपण त्या ठिकाणी होळीमध्ये आपण लाकडं जाळतो, गोवऱ्या जाळतो, मी लाकडं गोवऱ्या नाही जाळत। तुकाराम महाराज म्हणतात मी दोष जाळले, दोष जाळले त्या ठिकाणी। आणि त्याचा परिणाम असा झाला शिंदे साहेब, त्या ठिकाणी दोष जाळल्यामुळे दैन्य दुःख माझ्या जवळ सुद्धा फिरकलं नाही। आणि त्याच्यावर दोष असतील ना, तुम्ही आम्ही मी जाळून टाकू, परंतु या राज्यातला दैन्य दुःख अंधार जो शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आहे, तो दूर करण्याची तुम्हा आणि आम्हाची सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी सभापती महोदय या ठिकाणी आहे। सभापती महोदय नाही, कसाही लोकशाही आहे भाई, हे व्यासपीठ आहे, खालचं व्यासपीठ आहे, चर्चेचं व्यासपीठ आहे, तुम्ही टीका करा, आम्ही आमची बाजू मांडू, लोक ठरवतात त्या ठिकाणी। परंतु आम्ही अर्थसंकल्प हलवा गाजर, आम्ही सांगितलं गाजर हलवा कसा येतो, खुर्चीच हलवून टाकली, आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गाजर हलवा काय, आम्ही अरे गाजर हलवा तरी दिलाय, तुम्ही लोकांना गाजर दाखवली। आणि कपिल पाटील साहेब, लोकांना रचनात्मक कामाची आवड आहे, टीका पाहिजे, आपण टीका करा, टोकाच्या करा, परंतु लोकांना रचनात्मक कामाची आवश्यकता आहे। केवळ टीका करून राजकारण करण्याचे दिवस संपलेले आहेत। त्या ठिकाणी केंद्रावर टीका करायची की केंद्राने आम्हाला काही दिलं नाही, अरे तुमचा अहंकार एवढा होता, केंद्राकडे मागितलं नाही, केंद्राचा हिस्सा असतो तो दिला नाही, केंद्राच्या योजनांचे आलेले पैसे वापरले नाहीत, आणि तुम्ही सांगितलं सांगणार केंद्राने काही दिलं नाही। सभापती महोदय, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर हजारो कोटी रुपये आपण केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळाले, अनेक 13,000 कोटी तर रेल्वेच्या प्रकल्प आहे, माझ्याकडे सगळे आकडे आहेत भाई, मी असा हवेत गोळीबार करत नाही, त्याच्यामुळे आहे ना सगळं शशीजी माझ्याकडे या ठिकाणी पूर्ण आकडे। सभापती महोदय मला संरक्षण द्या, त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे बघा प्रवीण भाऊ, केंद्राने त्या ठिकाणी भरभरून दिलं। शिंदे साहेब कारखानदारी आपण करता, साखर कारखाने अडचणीत होते, त्यांचे अनेक विषय होते, अमितभाई शहाणी त्या ठिकाणी मदत केली, इन्कम टॅक्सचा विषय होता, 10,000 कोटी रुपये दिले, 10,000 कोटी, अरे तुम्ही नाही तर आपल्या नाही तर तुम्ही बारामतीला पैसे नेले ते आपले नाही का, तुम्ही त्या ठिकाणी पर्यटनला आपल्या विभागाला पैसे नेले ते आपले नाही का, म्हणजे आपला तो बाब आहे, 10 मिनिटं आणि दुसऱ्याचं काय, आपली सत्ता असताना अरे तुम्ही शिवसेनेला दिले नाहीत पैसे, ही सत्ताच बदलली, ह्यांना जर पैसे पुरेसे दिले असते, सगळं फावडं आपल्याकडे ओढलं नसतं, तर मला वाटतं आमचं सरकार पण आलं नसतं।
आणि आमच्याकडे बोट दाखवतात. सभापती महोदय शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपण घोषणा केल्या 50,000 रुपये आपण सांगितलं की जे नियमित परतफेड करतात त्यांना देणार दिलेत का आपण घोषणा केल्या फक्त कोणी पैसे दिले आमच्या सरकारने दिले एकनाथरावजी शिंदेंच्या सरकारने दिले देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने दिले आणि त्याच्यामुळे सभापती महोदय अनेक योजना आहेत अनेक योजना या शेतकऱ्यांच्या हितासाठी त्या ठिकाणी केली शेतकऱ्यांच्या हितासाठी करत असताना समाजातला जो उपेक्षित पीडित वंचित घटक आहे त्याला सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न झाला. सभापती मध्ये या सभागृहामध्ये आमचे निलय नाईक असतील वारंवार त्या बंजारा तांड्यावाड्यांवर त्या ठिकाणी रस्ता जोडावा म्हणून मागणी करत होते. आमचे गोपीचंद पडळकर सातत्याने त्यांचा विषय असायचा की ज्या धनगर वाड्या आहेत मागे त्यांनी कोकणात दौरे केले त्यावेळेला त्या वाड्यांवर त्या ठिकाणी रस्ते जोडले झाले जावे अशा प्रकारची त्यांनी मागणी केली. सभापती महोदय आदिवासी पाड्यांना बिरसा मुंडांच्या नावाने त्या ठिकाणी रस्ते जोडण्याचा निर्णय या सरकारने त्या ठिकाणी घेतला. बंजारा तांड्यांसाठी त्या ठिकाणी संत सेवालाल महाराज जोड रस्ते योजना त्या ठिकाणी आणली सभापती महोदय आणि धनगर वाड्यांसाठी यशवंतराव होळके जोडकर जोड रस्ते योजना त्या ठिकाणी आणली आणि केवळ योजना आणली नाही त्या ठिकाणी यासाठी 4,000 कोटीची तरतूद सभापती महोदय केले आणि तरी तुम्ही म्हणता सर्व समाजांना काय दिलं तुम्ही. अरे या समाजांचा केवळ मतांसाठी त्या ठिकाणी सभापती महोदय आतापर्यंत वापर केला गेला परंतु त्या सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम सभापती महोदय या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून सभापती महोदय या ठिकाणी केलं गेलं सभापती महोदय म्हणूनच या ठिकाणी आपण लेगवर हा 11:45 झालेले आहेत 12 वाजता आपला प्रश्नोत्तराचा तास सुरू होईल. धन्यवाद सभापती महोदय. लेगवर राहा म्हणजे थांबा. हो चल या सांगते आता बैठक झाली आहे तुम्हाला निर्णय कळतील या आता.